तेलबीएस मार्गावरती ठिकठिकाणी पाणी साचल्यानं घाटकोपरमध्ये मोठा ट्रॅफिक जाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रस्ते वाहतूक सुद्धा या पावसामुळे बाधित झालेली आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मुसळधार पाऊस कोसळतो आहे. आता काही वेळापूर्वीच पावसाने थोडीफार उसंत घेतलेली आहे. मात्र मुंबईचे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई उपनगरामधील कुर्ला विभागात मी सध्या आहे आणि कुर्ल्याचा हा LBS मार्गाचा परिसर आपण पाहतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या सगळ्या मार्गावर आपल्याला भरलेलं पाहायला मिळत आहे. काही गाड्या देखील पावसामध्ये या ठिकाणी बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. LBS मार्ग हा मुंबई उपनगराला महत्त्वाचा रस्ता आहे. हा मुंबई शहराशी जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि त्यामुळे या मार्गावर आपण जर बघितलं तर प्रत्येक वेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याची स्थिती पाहायला मिळत असते. आणि आजची स्थिती जर बघितली तर आज देखील या मार्गावर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे. संपूर्ण रस्ता जो आहे तो जलमय झालेला आहे आणि याचा फटका जर आपण बघितला तर संपूर्णपणे हा मार्ग जो आहे जो कुर्ला वरून घाटकोपर मुलुंड परिसराकडे येणारा मार्ग आहे तो पूर्णपणे मागेच म्हणजे ब्रिजच्या इथेच थांबवण्यात आलेला आहे. तर इकडची स्थिती बघितली घाटकोपरवरून मुलुंडकडे जाणारी, घाटकोपरवरून कुर्ल्याकडे जाणारी किंवा सायनकडे जाणारी, तर तो मार्ग देखील पूर्णपणे वाहतुकीमध्ये जो आहे तो जाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकूणच संपूर्ण मार्गावर मोठी वाहतूक कोंडी तर आहेत पण मोठ्या प्रमाणात दरवेळी या मार्गावर पाणी भरण्याची समस्या जी आहे ती पाहायला मिळते आहे. मात्र दरवर्षी या सगळ्या परिसरामध्ये कोणत्याही उपाययोजना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस जरी सुरू असला तरी आता पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे. मात्र अजूनही मुंबई उपनगरातील मुलुंड चा भाग असेल, काही भांडुपचा भाग असेल, चेंबूरचा परिसर असेल, कुर्ला परिसर असेल, साकीनाग्याचा काही परिसर असेल. नमस्कार. मनसुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मनसुद्ध तुझा.